जळगाव जिल्ह्यात अनुकंपधारक 9 पोलीस पाल्यांना महसूल विभागात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते शासकीय नोकरी प्रदान। जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली सामूहिक अनुकंपधारकांच्या यादीत पोलीस दलातील उमेदवारांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये 9 अनुकंपधारक उमेदवारांना तलाठी लिपिक टंकलेखक या वर्ग 3 पदावर नियुक्ती देण्यात आली आहे। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या हस्ते यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे। शासकीय नोकरीचे नियुक्तीपत्र मिळाल्याने या उमेदवारांच्या चेहऱ्यावर एकच हास्य फुलले होते। जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली सामायिक अनुकंपधारकांच्या यादीत शासकीय नोकरी करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असता त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने या उमेदवारांना शासन सेवेत समाविष्ट घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली होती। त्यानुसार क वर्गातील 10 जागांसाठी 15 उमेदवारांच्या कागदपत्राची 4 ऑक्टोबर 2023 रोजी पडताळणी करण्यात आली असता कागदपत्रांच्या पडताळणीनंतर 9 उमेदवारांना आज अंतिम नियुक्ती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व एम राजकुमार यांच्या हस्ते देण्यात आली आहे।